यशश्री शिंदे या 22 वर्षीय युवतीच्या निर्घृण हत्येच्या निषेधात रविवारी उरणमध्ये असंख्य नागरिक एकवटले होते. यावेळी भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि आमदार महेश बालदी यांनी आरोपीला पकडून त्याला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी पोलिसांसमोर केली. तसेच सर्वांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. उरण शहरातील मोरा रोड येथे महात्मा गांधी पुतळ्यापाशी घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले होते. निषेध मोर्चा तेथून राजपाल नाका, चार फाट्या ते परत राजपाल नाका मार्गे उरण पोलीस ठाणे येथे नेण्यात आला. या मोर्चात पुरुष आणि युवा वर्गासह महिला भगिनींचा सहभाग लक्षणीय होता. तर उरणमधील सर्व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून यशश्री शिंदेच्या हत्येचा निषेध केला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला तपासाबाबत माहिती विचारली असता उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते पाटील यांनी आरोपीचा शोध सुरू असून कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, कोणीही कायदा हातात घेऊ नका, यशश्री शिंदेंच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले. सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल नेहूल यांनीही शांतता राखा, आरोपी सापडल्यावर कायदेशीर कारवाई करू असे आश्वासन दिले. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या की आरोपी कर्नाटकमध्ये पळून गेला आहे. पोलिसांच्या 3 टीम त्याचा माग काढत आहेत. लवकरच हरामखोर पोलिसांच्या ताब्यात असेल. तर आमदार महेश बालदी यांनी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी याकरिता मी कटिबद्ध आहे. यशश्री शिंदेला न्याय मिळालाच पाहिजे. पोलिसांनी आरोपीला पकडून आणण्यासाठी 2 दिवस असे सांगितले आहे. त्यांना वेळ देऊ आणि जर आरोपीला 2 दिवसात पकडले नाही तर बुधवारी निर्णय घेऊन गुरुवारपासून आपण बेमुदत बंद करून रस्त्यावर बसू. मी तुमचे प्रतिनिधित्व करेन असा शब्द देतो. परंतु लवकरच आरोपी पकडल्याची बातमी मिळेल असे सांगत जमावाला शांत केले. पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर आरोपीला पकडण्याचे आणि कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला. लवकरच आरोपीला पकडला जाईल आणि तुमच्या आणि आपल्या मनात एकच आहे की आरोपीला फाशी व्हायला पाहिजे. ती नक्की होणार आहे ही आम्ही तुम्हाला सांगतो. विषयाकडे धावत आहे. तुम्ही गावात सीसीटीव्ही आहेत का? आम्ही आमदारांकडे का थांबलो? सर्व ठिकाणी सीसीटीव्ही आहेत. ती जिथून निघाली जिथपर्यंत आहे तिथपर्यंत सीसीटीव्ही आहेत. जिथे नाही आहेत तिथे सीसीटीव्ही लावले जातील. आरोपीला फाशी देणं हे तुमचं आणि आमचं उद्दिष्ट आहे. 100% ते यशस्वी. अतिशय वेदनादायी अशी घटना आहे. याच्यामध्ये आई वडिलांनी रात्री 8 वाजता पोलिसांना मुलगी हरवल्याची खबर दिली आणि रात्री 12:30 वाजता पोलिसांनी त्याच दिवशी मध्यरात्री 12:30 वाजता मुलीची बॉडी ताब्यात घेतली. फोन नव्हते परंतु लोकेशन सॅटेलाइटच्या माध्यमातून काय झालंय, कसं झालंय, कोण कोणासोबत होतं, कोणी कुणाला फोन केले याच्यावरनं मार्ग काढत काढत आज इथपर्यंत आले. आरोपी पळून गेला हे तुम्हाला माहिती आहे चांगलं. त्याच्यामुळे पोलिसांनी आता त्याच्या संबंधितची लोक आहेत त्यांना ताब्यात घेतलंय आणि पोलिसांच्या 3 टीम, कारण तो आरोपी इकडचा नाही, तो हरामखोर कर्नाटकचा आहे आणि तिकडे पोलिसांच्या 3 टीम गेलेल्या आहेत. मी तुम्हाला विश्वासाने सांगते जे आमदार साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या 2 दिवसांमध्ये हा हरामखोर पोलिसांच्या ताब्यामध्ये असेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. झालेली गोष्ट ही वाईट आहे परंतु ज्या काही गोष्टी ज्या डेव्हलपमेंट पोलीस करतायत, जसं आता आमदारांनी सांगितलं की आता जर इथे सगळं सांगितलं तर ती मदत कळत नकळत आरोपीला होईल. आपल्याला त्याच्या मुसक्या आवळायच्या आहेत, त्याला आणायचं इकडे आणि त्या हरामखोराला फाशीवर लटकवायचंय. आज तुम्हाला सगळ्यांना सांगतीये कुठल्याही परिस्थितीमध्ये हा हरामखोर सुटणार नाही, याला फाशीची शिक्षा होणार. एक आई म्हणून मलाही तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, आज मोठ्या संख्येने तुम्ही आलाय, आपल्या मुलींवर आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या. एक आई म्हणून मला पण मुलगी आहे, आपली बहीण पोर आहे तिथे मोठ्या संख्येने, आपली बहीण काय करते कुठे जाते माहिती पाहिजे, आईला पण माहिती पाहिजे काय या हरामखोरांची बिषादे आपल्या मुलींच्या आयुष्यामध्ये येण्याची. या गोष्टी समजून घ्या. त्यांना सोडणार नाही, त्यांना तर मरेपर्यंत फाशी आहे. पण आणखीन पोरी वाचवायचे का नाही आपल्याला? का असेच मोर्चे काढायचे? आपल्याला असेच मोर्चे काढायचे? आपल्या बहिणी वाचवायच्या नाही? समजावा पोरींना, बोला पोरींची, त्यांना विश्वासात घ्या. आई म्हणून, बहीण म्हणून, भाऊ म्हणून, बाप म्हणून ही गरज आहे काळाची. पोलिसांचं काम करणार, आरोपी पकडणार का? 1000% पकडणार.
त्याला फाशी होणार का? 1000% होणार. आणि म्हणून आपली पोरगी गेली आहे, उरणची पोरगी, महाराष्ट्रातली पोरगी आहे, आणि त्यामुळे त्या मुलीसाठी आपण लढणारच, फाशी होणारच. या संदर्भामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सीपींशी बोलले, आमदारांशी बोलले, कुठल्याही पद्धतीची हयगय केली जाणार नाही, आणि त्याला इथे आणून मरेपर्यंत फाशीवरती लटकवल्याशिवाय आम्ही सुद्धा शांत बसणार.